चंद्रपुर के सांसद बालू धानोरकर का 48 वर्ष की आयु में निधन हो गया। उनका पिछले 2-3 दिनों से दिल्ली के मेदांता अस्पताल में इलाज चल रहा था। इलाज के दौरान आज उनका निधन हो गया है। उनके असामयिक निधन से परिवार और कार्यकर्ताओं में शोक का वातावरण निर्माण हो गया है। बालू धानोरकर के निधन पर विजय वडेट्टीवार ने प्रतिक्रिया देते हुए शोक व्यक्त किया है। यही एक अत्यंत दुर्दैवी घटना है। महाराष्ट्र मध्ये 48 खासदारामध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले। एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आणि त्या भरोश्यावरच त्यांना चंद्रपूर लोकसभेमधून विजयी संपादन करता आला। एक लढवय्या धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती। अल्पावधीतच निधन झाल्याने अत्यंत दुःख सगळ्या काँग्रेसजनांना आहे, काँग्रेस परिवाराला आहे। एकमेव खासदाराला महाराष्ट्रातील काँग्रेसचं आम्ही गमावलं त्याचं नक्कीच वेदना आहे। 3-4-5 दिवसापूर्वी साधूपीठाचा विकार झाला अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आणि किडनी स्टोनचं सुद्धा छोटा ऑपरेशन झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन झाला आणि त्यांना मेदांतामध्ये दिल्लीला हलवावं लागलं आणि अखेर त्यांनी मृत्यूशी बराच झुंज दिली, परंतु ते अपयशी ठरले। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एकमेव खासदार, एक लढवय्या काँग्रेसचा शिपाई गमावल्याचं दुःख निश्चितच आम्हा सर्वांना आहे। आम्हाला तिकडे लोकसभेला एक चांगला मजबूत उमेदवार हवा होता। त्यावेळेस सुभाष धोटे आणि आम्ही असं ठरवलं की बाळू धानोरकर यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा आमच्या आव्हानाला त्यांनी आमच्या विनंतीला त्यांनी मान्य करून ती निवडणूक लढण्यासाठी तयार झाली। ही निवडणुकीची उमेदवारी मिळवताना खूप त्यावेळेस आम्हाला संघर्षच करावा लागला असं म्हणायला हरकत नाही, कारण नव्यानं ते पक्षामध्ये आल्यामुळे आल्याच उमेदवारी कशी द्यायची असा प्रश्न पक्ष शिष्यांच्या पुढे होता। त्यावेळेस आम्ही त्यांचं मन पक्ष शिष्यांचं वळवण्यात यशस्वी झालो। अनेक किस्से काय सांगायचे तर ते त्यामध्ये हा बिंदास्त माणूस होता आणि नाही पटलं तर झुंजणारा माणूससुद्धा होता। आम्ही दिल्लीमध्ये त्यावेळेस मला वाटतं की 10 दिवस तरी या उमेदवारीसाठी मी आणि सुभाषभाऊ थांबलेलो होतो आणि त्यावेळेस खरं तर धानोरकरांची उमेदवारी मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं। हा बाळू धानोरकर हे गेल्या अनेक वर्षापासूनचे माझ्या सोबती म्हणून काम केलेत। मी शिवसेनेत असताना ते मुंबईला आले की माझ्याकडेच थांबायचे, त्यावेळेस मी आमदार होतो आणि तिथून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली होती शिवसेनेत सोबत असताना। मला आठवतं की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ही लोकसभेची उमेदवारी मिळण्यापूर्वी सर्व शिवसेनेचे त्यांच्याकडे असलेले 25-30 मतदार होते, त्यावेळेस मी सराप यांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उमेदवारी आम्ही पक्षांनी दिली आणि त्यावेळेस ओपन माझ्या गाडीमध्ये बसून त्यांनी त्या प्रचारामध्ये उडी घेतली आणि फार कमी मताने त्यावेळेस आमच्या सरापांचा पराजय झाला होता, पण त्यामध्ये भक्कम साथ बाळू धानोरकरनी मला आणि आमच्या उमेदवाराला दिली होती आणि त्यानंतरच मग आम्ही म्हटलं की यांना सोबत घेऊन पुढची लोकसभा लढली पाहिजे आणि आम्हाला यश मिळेल। तर ते यश मिळालं, पण ते यश दीर्घकाळ टिकू शकलं नाही आणि आज दुर्दैवी अशी घटना, सगळ्यांना मन सुन्न करणारी घटना, कारण 48व्या वर्षी इतक्या अल्प वयात निधन होणं आणि दोनही कुटुंबातील त्यांची पत्नी आमदार आणि सदन असं कुटुंब, जनसंपर्कही तेवढाच, अशा ह्याच्यामध्ये पक्षाला फार मोठी हानी सोसावी लागते आणि या कुटुंबाला नक्कीच या सगळ्यामध्ये त्रास मोठा आणि दुःख झालेलं आहे, पण त्यापेक्षा ह्या सगळ्या कुटुंबातून जे उभं झालेलं हे नेतृत्व आहे, एवढा मोठ्या समाजातून एक मोठं नेतृत्व उभं झालं होतं
आणि भविष्यातील काँग्रेसला एक मोठा नेता चेहरा म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघायचं, पण ज्या नियतीला काही गोष्टी मान्य असतात त्यापुढे कोणाचं काही चालत नाही, विधिलिखित असतात असं आम्ही म्हणतो, तर एक मोठा प्रहारच आमच्यावर या निमित्तानं झालेला आहे. 2 वाजतापर्यंत त्यांचं पार्थिव नागपूरला एअर ॲम्ब्युलन्सनी येणार आहे, त्यानंतर 4च्या आसपास त्यांचं पार्थिव दर्शनासाठी वरोरा इथे ठेवण्यात येणार आहे. उद्या 11:00 साडेदहापर्यंत, 10:30 अंत्यविधीला सुरुवात होईल आणि अनेक दिल्लीतून राज्यातून अनेक त्यांचा चाहता वर्ग, पक्षाचे प्रमुख, इतर पक्षातील मोठा चाहता वर्ग आहे, ते सगळे त्या अंत्यविधीला उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आहे. आता अजून सुरू झालेलं आहे की आता आम्ही सगळी तयारीमध्ये कोण कोण येणार, कोण कोण त्यांची त्या संदर्भातली माहिती आमच्याकडे येते आहे, परंतु दिल्लीवरूनही काही AICC नेते या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत, राज्यातून अनेक नेते उपस्थित राहणार आहेत आणि इतर मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.